हॅलो स्टुडंट्स लास्ट लेक्चरला आपण डॅमेज इव्हॅल्युशन किंवा असेसमेंट्स बघितले होते ते स्ट्रक्चरल फेल्युअरचे होते आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कॉमन आर्किटेक्चरल फेल्युअर्स कोणते आहेत म्हणजे डॅमेज इव्हॅल्युएशन करत असताना ते ऑब्झर्व केले जातात तर ते, ते आपण बघणार आहोत तर ही जी स्लाईड नंबर थर्टी सेवन आहे याच्यामध्ये आहेत ते सगळे कॉमन आर्किटेक्चरल फेल्युअर्स तर फर्स्ट येतं लिकेज लिकेज सगळ्यांना माहिती आहे प्लंबिंग रूफ वॉल्स या तीन गोष्टींमधून काय होऊ शकतं लिकेज होत होऊ शकतं लिकेज प्रॉब्लेम हे मोस्टली क्रॅक्स वगैरे गेल्यानंतर डेव्हलप होतात म्हणजे प्लंबिंग म्हणजे पाईपमध्ये क्रॅक गेलेलं असेल तर त्या ठिकाणी लिकेज होणार रूफमध्ये जर क्रॅक्स असतील तर वरती रूफवरती जे काही पाणी साचतं तर ते पाणी जे आहे ते त्या क्रॅक्समधनं काय होतं लिक होत चालतं आणि भिंतीचं पण तसंच आहे सेकंड येतं प्लास्टर इन स्ट्रक्चर तर स्ट्रक्चरमध्ये जे प्लास्टर आहे त्याच्यामध्ये जे आर्किटेक्चरल फेल्युअर्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात क्रॅकिंग आणि डिलॅमिनेशन डिलॅमिनेशन म्हणजे पापुद्रे निघणे बरोबर सरफेस निघून येणे तर हे दोन आर्किटेक्चरल फेल्युअर आपल्याला प्लास्टरमध्ये बघायला मिळतात थर्ड येतं प्लंबिंग प्लंबिंग प्लंबिंगचं फेल्युअर एकतर मेंटेनन्समुळे येतं आणि किंवा पुअर डिझाईनमुळे येतं डिझाईन जर प्रॉपर नसेल प्लंबिंगची तर त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या पॉईंटला हाय प्रेशर येईल त्या ठिकाणी थी। जर प्रॉपर प्लंबिंग सिस्टीम जर प्रोव्हाइड केलेली नसेल किंवा जे कनेक्शन आहे दोन पाईपमधलं जॉईंट वगैरे प्रोव्हाइड केले जातात दोन वेगवेगळ्या डायमीटरचे काही केवेस पाईप जॉईन करायचे असतात तेव्हा कनेक्टर यूज केलं जातं किंवा टी टी कनेक्टर यू एल uh, कनेक्टर असे वेगवेगळ्या टाईप्सचे कनेक्टर यूज केले जातात वेगवेगळे डिफरंट डायमीटर किंवा सेम डायमीटर असलेले पाईप्स कनेक्ट करण्यासाठी आणि मग त्याच्यातून लिकेज होऊ नये म्हणून जिथं कनेक्शन आहेत दोन पाईप एकत्र येतात वेगवेगळे पाईप एकत्र येतात आणि त्या ठिकाणी ते जेव्हा जॉईन केले जातात तिथे सोल्युशन अप्लाय केलं जातं जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारचं लिकेज होऊ नये म्हणून मग ही जर ही जर व्यवस्थित जर याचं जर मेंटेनन्स व्यवस्थित नसेल किंवा जी प्लंबिंग सिस्टीम आहे ती इन असेसिबल असेल म्हणजे तिचं रिपेअर करणं ती अशा लोकेशनला ठेवलेली असेल की जिचं रिपेअर करणं आहे किंवा त्या ठिकाणी जाणं शक्य नाही आहे अशा केसेसमध्ये काय होऊ शकतं ते प्लंबिंग फेल्युअर होऊ शकतं पुअर डिझाईन पुअर डिझाईनमध्ये काय होऊ शकतं स्लोप प्लंबिंगचा स्लोप जो आहे बरोबर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्लंबिंग आपलं जे आ, बाथरूममधलं पाणी म्हणावं किंवा संडासमधलं पाणी म्हणावं बा टॉयलेटमधलं बरोबर टॉयलेटच्या आपला जो बे भांड असतं बरोबर तर ता, त्याच्यामधून जो आहे गेलेलं जी पाईपलाईन आहे तिचा ॲक्च्युली यू शेप असतो आणि यू शेप दिल्यानंतर पुढं काय होतं त्या जो जो पाईप आहे त्याला प्रॉपर स्लोप दिला पाहिजे कारण काय होईल तो जो प्रॉपर स्लोप दिल्यानंतर काय होणार आहे पाणी हे साचून राहणार नाही तर ते काय होईल पाणी हे बरोबर ग्रॅव्हिटीने स्वतःहून फ्लो होत जाईल तर हे जर ही इथं जर स्लोप जर व्यवस्थित प्रोव्हाइड केला नाही बरोबर या ठिकाणी इन्क्लाईन पाहिजे किंवा स्लोप दिलेला पाहिजे स्लोप न देता जर डिझाईन करत असताना जर स्लोप जर चुकीचा ठरला आणि एकदम स्टीप स्लोप जर प्रोवाइड झाला त्या प्लंबिंगला तर काय होणार पाणी हे त्या पाईपमध्ये साचून राहणार साचून साचून काय होणार त्याच्या त्या पाईपच्या भिंतींवरती प्रेशर पडणार आणि मग त्या प्रेशरमुळेच काय होणार वॉटर प्रेशरमुळेच काय होणार ते पाईपमध्ये क्रॅक जाणार लिटल आणि मग सुरुवात कशाची होणार लिकेजची होणार ठीक आहे अशा पद्धतीने पोअर डिझाईन इनअसेसिबिलिटी हे कारण असू शकतं आर्किटेक्चर फेल्युअरला नेक्स्ट वॉटरप्रुफिंग आता स्लॅबचं असेल किंवा भिंतींचं असेल जे काही जॉईंट्स आहेत स्ट्रक्चरल जॉईंट्स ज्या ठिकाणी बीम कॉलम एकत्र येतात बीम स्लॅब एकत्र येतो भिंत स्लॅब एकत्र येते किंवा वरती रूफला पॅरापेट आणि स्लॅब बरोबर एकत्र येतात जॉईंट ज्या ठिकाणी कनेक्शन असतं त्यांचं त्या ठिकाणी जर प्रॉपर वॉटरप्रुफिंग केलं नाही सपोज ही तुमची पॅरापेट वॉल आहे आणि हा टेरेस आहे बरोबर मग ह्या ठिकाणी इथे काय करणं गरजेचं आहे इथं वॉटरप्रुफिंग करणं गरजेचं आहे का जेणेकरून जे काही जे पावसाचं पाणी येणार आहे पॅरापॅटवरती इथं बरोबर तर ते पाणी इथून इथून असं काय होणार आहे इकडे वाहत जाणार मग ह्या ठिकाणी जर तुमचं इथं कनेक्शन आहे या ठिकाणी जर तुमचं वॉटरप्रुफिंग जर प्रॉपर असेल वरती स्लॅबला पूर्ण तर ते पाणी इथं स्लॅबमध्ये पर्क्युलेट होणार नाही आणि त्यामुळं लिकेज किंवा बाकीचे जे फेल्युअर आहेत ते काय होतील अवॉइड होतील दुसरी गोष्ट डिझाईनमध्ये सुद्धा पॅरेपेटला काय केला जातो थोडासा स्लो प्रहार केला जातो या ठिकाणी जेणेकरून याच्यावर पडणारं जे पाणी आहे ते काय होईल इकडून वाहत जाईल भिंतीतून बरोबर आणि त्यामुळे वॉटरप्रुफिंग करणं फार गरजेचं असेल गरजेचं आहे वॉटरप्रूफिंग जर नसेल तर आर्किटेक्चर फेल्युअर होऊ शकतात आणि लास्टचं येतं प्लानिंग फेल्युअर जर प्रॉपर प्लॅनिंग नसेल लाईटचं असेल व्हेंटिलेशन स्टेअर केसचं तर हे सुद्धा तुमचे आर्किटेक्चर फेल्युअर्स आहे आर्किटेक्चर फेल्युअर म्हणजेच काय स्टेअर केस कन्स्ट्रक्शन करताना जर प्रॉपरली स्टेअर केस कन्स्ट्रक्शन केली गेली -के नसेल प्रॉपर म्हणजेच काय आता याला म्हणतात राईज आणि याला म्हणतात ट्रेड बरोबर ही तुमची स्टेअर केस झाली जो व्हर्टिकल लाईन दिसते तर तिला म्हणतात राईज जे व्हर्टिकल डिस्टन्स कव्हर करतं आर आय एस सी आणि जे होरिझोन्टल लाईन दिसती तिला म्हटलं जातं ज्याच्यावर तुम्ही पाय ठेवतात त्याला म्हटलं जातं ट्रेड टी आर ए डी ट्रेड बरोबर तर याचं प्रॉपर व्हॅल्यूज दिलेल्या आहेत स्टँडर्डनुसार बरोबर तर कमीत कमी, कमी दीडशे एम एम एवढं तुमचं काय असलं पाहिजे स्टेअर केसचं राईज असलं पाहिजे ते डिपेंड करतं टाईप ता ऑफ बिल्डिंग कोणती तुमची रेसिडेन्शियल असेल तर वेगळी कमर्शियल बिल्डिंग असेल तर वेगळी रेसिडेन्शियलसाठी तुमचं राईसची व्हॅल्यू आहे मॅक्झिमम दीडशे एम एम पर्यंत हा राईस प्रोव्हाइड करायचा आणि ट्रेड हा दोनशे एम एम असला पाहिजे राईज आणि ट्रेड राईज आणि ट्रेड आणि नंबर ऑफ स्टेप जे आहे एका फ्लाईटमध्ये तर ते कमीत कमी दहा असले पाहिजे रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये त्याच्यापेक्षा जास्त नको तर हा क्रायटेरिया कशासाठी यूज केलेला आहे कशासाठी प्रोव्हाइड केलेला आहे का म्हटलेलं आहे असं ठरवून का दिलेलं आहे क्रायटेरिया जेणेकरून कारण स्टेप चढत असताना जर एका फ्लोअरमधून दुसऱ्या फ्लोअरला जायचं असेल तर एकच सीडी नसते बरोबर दोन फ्लाइट्स असतात दोन फ्लाइट्स असतात म्हणजे बघा इथे एक फ्लोअर आहे आणि इथे खालचा एक फ्लोअर आहे तर तुम्ही इथून चढणार इथे लँडिंग येते आणि मग पुन्हा चढणार अशा दोन स्टेपमध्ये तुम्हाला काय करावं लागतं पै हा शु ग्राउंड फ्लोअर आणि हा फर्स्ट फ्लोअर हे दोन फ्लोअर चढण्यासाठी तुम्हाला दोन लँडिंग पार करावं एक याला म्हणतात लँडिंग आणि ही झाली फ्लाईट ही पहिली फ्लाईट आणि ही दुसरी फ्लाईट अशा दोन फ्लाईट्समध्ये तुम्हाला काय करावं लागतं फ्लोअर चढावे लागतात मग हे दोन फ्लाईट्स का असतात जेणेकरून माणसाला पायऱ्या चढत असताना दम लागू नये म्हणून बरोबर त्याच्या हेल्थ आ, हेल्थ कंडिशन्स विचारात घेऊन लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत एजेड माणसापर्यंत सगळ्या विचार करून हे सगळं क्रायटेरिया ठरवलेले आहेत पुन्हा राईज आणि ट्रेड म्हणजे पायऱ्या चढत असताना पायांना काही त्रास होऊ नये म्हणून जास्त उंची न चढता चढावी लागू नये म्हणून दीडशे एम एमचा क्रायटेरिया ठरवलेला आहे जेणेकरून इझिली आपण काय करू शकतो पायऱ्या चढू शकतो अशा पद्धतीचे क्रायटेरिया ठरवून गेल्या ठरवून दिलेले आहेत मग याचं जर प्रॉपर प्लॅनिंग जर नसेल तर मग काय हे मग ते काय झालं तुमचं आर्किटेक्चरल फेल्युअर झालं बरोबर व्हेंटिलेशन तुमचं सपोज विंडो किचन आहे आणि किचनमध्ये एकच छोटीशी विंडो प्रोव्हाइड केलेली आणि ती छोटी विंडो जर प्रॉपर लाईट येत नसेल त्या किचनमध्ये प्रॉपर हवा येत नसेल बरोबर चुकीच्या दिशेला जर दिलेली असेल ती खिडकी तर याचा अर्थ काय झाला आहे तुमचं त्या बिल्डिंगचं आर्किटेक्चर फेल्युअरच झालेलं आहे बरोबर कारण तुम्ही त्या किचनमध्ये किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रकाश आणि हवा असणं फार गरजेचं असतं आणि जर ते तुम्ही रिक्वायरमेंट सॅटिस्फाय केलेली नाही याचा अर्थ तुम्ही काय मग कुठे फेल झाला आहे आर्किटेक्चर फेल झालेलं प्लॅनिंग मध्ये तुम्ही फेल झालेला आहात बरोबर त्या बिल्डिंगचं प्लॅनिंग करण्यामध्ये फेल झालेत लाईट आणि व्हेंटिलेशन फार महत्त्वाचं आणि दुसरं म्हणजे स्टेअर केस प्लॅनिंग करताना बिल्डिंगचं प्लॅनिंग करत असताना ह्या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या लक्षात घेतल्या जातात ठीक आहे तर हे होते सगळे आर्किटेक्चर फेल्युअर्स तर पुढे बघूया आपण नॉन स्ट्रक्चरल डिफेक्ट्स मग कोणकोणते आहेत बघा इथं बाथरूम दाखवलेले इथे टाईल्स खालीवर झालेले दिसत आहेत बरोबर इथं लिकेज म्हणजे टाईल्स ब्रेक झालेले आहेत या ठिकाणी प्ल लिकेज दिसते प्लंबिंग बरोबर प्लंबिंगमध्ये तिथं बघा प्लंबिंगच्या ठिकाणी झाड उगलेलं आहे हे काय स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे त्या झाडामुळे ते झाडाची मुळं त्या प्लंबिंगमध्ये रुतणार आणि मग काय होणार लिकेज सुरू होणार क्रॅक जाऊन या ठिकाणी बघा बेसिन बेसिनचा एक फेल्युअर नॉन स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे हा कारण बेसिनचा बेसिन काय कोणताही लोड कॅरी करत नाही प्लम्बिंग काय कोणताही लोड कॅरी करत नाही बिल्डिंगचा म्हणजे जे असे स्ट्रक्चर आहे जे बिल्डिंगचा कोणताही लोड घेत नाही किंवा लोड कॅरी करत नाही त्याला नॉन स्ट्रक्चरल मेंबर म्हणतात आणि त्यांच्यामध्ये ऑब्झर्व्ह झालेले जे डिफेक्ट आहे ते म्हणजे नॉन स्ट्रक्चरल डिफेक्ट्स ठीक आहे मग इथं बघा हे जर बेसिन आहे त्या बेसिन मध्ये बघा पाणी जात नाहीये खाली पाणी अडवून राहिलेलं आहे हा एक काय झाला डिफेक्ट झाला नॉन स्ट्रक्चरल डिफेक्ट ह्या ठिकाणी पण बघा या ठिकाणी काय झालंय तर कॉलमचं डिलॅमिनेशन झालेलं आहे कवर निघून आलेलं आहे ठीक आहे ह्या ठिकाणी बघा काय फॅन बघा खूप उंचावरती गेलेला आहे व्हेंटिलेशन नाही प्रॉपर इथे पण होल पडलेला आहे या ठिकाणी बघा डिटोरिएशन झालेलं आहे पूर्ण आर सी सी बीमचं डायरेक्ट आतमधले जे आतमधल्या ज्या जाळ्या आहेत रेन्फोर्समेंट आहेत ते डायरेक्टली आपल्याला दिसते इथं करोजन झाले जाळींचं या ठिकाणी तिन्ही इमेजेसमध्ये आपल्याला दिसते बघा ड्यू टू बल्जिंग अँड स्पॉलिंग ऑफ कवर म्हणजे ते कवर जे आहे म्हणजे आर सी सी कॉन्क्रीट जे आहे ते पाण्यामुळे फुगलय आणि निघून आलंय जवळपास त्यामुळे रेनफोर्समेंट पूर्ण एक्सपोज झालीय उघडी पडली आहे पुढं लिकेज लिकेजेसच्या काही इमेजेस दिसतात आपल्याला स्लाइड नंबर फोर्टीमध्ये या ठिकाणी बघा लाकूड हे सारखं लिकेजच्या म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याचं कुजायचं जा सुरू झाली आहे प्रोसेस बरोबर त्याला डाग पडायला सुरुवात झाली या ठिकाणी सुद्धा वुडन सरफेस बघा या पॉइंटला दिसते आपल्याला इथं टॉयलेट ब्लॉकमधून हे लिकेज झाल्यामुळे बघा पूर्ण अशा पद्धतीचं काय झालेलं आहे डिलॅमिनेशन होत चाललंय प्लास्टरचं चा, खराब होत चाललंय व्हाईट व्हाइट सरफेसेस व्हाईट काय म्हणतो आपण झाला कॉन्क्रीटच डिटरिएशन होत चाललंय त्या लिकेजमुळे ठीक आहे आणि शेव इथे खाली या ठिकाणी बघा पाणी साचलं गेलंय म्हणजे प्रॉपर डिझाईन केलं गेलं नाहीये स्लोप व्यवस्थित प्रोव्हाइड केला नाहीये इथं प्रॉपरली स्लोप जर दिला असता तर हे पाणी बरोबर वाहून गेलं असतं पण ह्या ठिकाणी काय होतंय पाणी जमा होत आहे म्हणजेच इथं प्रॉपर कन्स्ट्रक्शन झालेलं नाहीये प्रॉपर डिझाईन केली गेली नाहीये सेम कंडिशन सेम कंडिशन ह्या स्लाइडला पण दिसते बघा ठीक आहे पाणी जमून राहिल्यामुळे लिकेजचा प्रॉब्लेम आता ह्या इमेजमध्ये बघा स्ट्रक्चरल मुवमेंट ऑफ इन प्रिकास्ट स्लॅब प्रिकास्ट स्लॅब म्हणजे ब्रिजेसमध्ये बघा जे काही ब्रिज आहे कलवर्ट्स आहे तर तिथे काय होते रेडीमेड स्लॅब टाकले जातात हायवेवरती बरोबर मग ते जे स्लॅब आहे बघा हा स्लॅब आणि हा स्लॅब दोघांमध्ये काय मूव्हमेंट मुवमेंट आहे बघा या ठिकाणी दिसते आपल्याला ऑब्झर्व झालेले हल्ले ते जागेवर ना या ठिकाणी हा एक डिफेक्ट आपल्याला बघायला मिळतो पुढे बघा ह्यामध्ये ट्रॅक्स डेव्हलप झालेले ही जी पायल आहे बरोबर म्हणजे ओव्हर ब्रिज ओव्हर ब्रिज जो आहे फ्लावर ब्रिज त्याच्या खाली जे तुम्ही दिसतात पियर्स बरोबर त्याला पाईल्स म्हणतात सपोर्टसाठी जे कॉलम मोठे मोठे कॉलम उभे करतो आपण त्याला पायल म्हटलं जातं मग हे जे पायल आहे कॉन्क्रीट पाईल कॉन्क्रीट जे आहे तर ते काय झालेले ते पूर्ण क्रॅक्समुळे काय झाले करोजन क्रॅकिंग इथं डेव्हलप झालेली आहे ओके मग आता पुढे बघूया हे सगळे डॅमेजेस आपण बघितले आता याचं जे काही डिटेक्शन आहे आणि डॅमेज डिटेक्शन आणि रिपेअरचं सिस्टमॅटिक अप्रोच कसं आहे ते बघूया म्हणजे हे जे रि डॅमेजेस आहेत त्याचं डिटेक्शन करणं कशा पद्धतीने डिटेक्शन करायचं त्याची प्रोसेस कशी आणि मग कसं रिपेअर ठरवायचं ठीक आहे मग त्याच्यासाठी ही फ्लो डायग्राम आहे याच्यामध्ये आपल्याला सगळं मेन्शन होतं आहे सगळ्यात पहिलं स स्टेप असते डॅमेज डिटेक्शन आणि रिपेअर करण्यासाठी डाटा कलेक्ट करणं नंतर डाटा कलेक्ट केल्यानंतर व्हिज्युअल इन्स्पेक्शन करणं त्या डॅमेजचं मग नंतर त्याच्यावरती नॉन एन डी टी टेस्ट करणं एन डी टी म्हणजेच नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करणं जो काही मेंबर असेल स्लॅब बीम कॉलम किंवा नॉन स्ट्रक्चरल मेंबर स्ट्रक्चरल मेंबर कोणते बीम कॉलम स्लॅब फुटिंग ओके हे सगळे स्ट्रक्चरल मेंबर आहेत आणि बाकीचे जे काय असतील फ्लोरिंग वगैरे वॉल पार्टिशन वॉल्स टॉयलेट ब्लॉक्स आणि हे ते प्लंबिंग बरोबर इलेक्ट्रिसिटी वगैरे हे सगळे कोणते मेंबर झाले बिल्डिंगचे नॉन स्ट्रक्चरल तर हे एन डी टी टेस्ट ही स्ट्रक्चरल मेंबरवरती केली जाते मग जर स्ट्रक्चरल मेंबर डॅमेज झालेले असतील तर मग एन डी टी टेस्ट त्याच्यावरती आपल्याला करावी लागणार एन डी टी टेस्ट म्हणजे ते किती प त्याची स्ट्रेंथ किती आहे किती शिल्लक आहे याचं अॅनालिसिस केलं जातं एन डी टी टेस्टवरनं मग पुढं डिफेक्ट इव्हॅल्युएशन मग एन डी टी टेस्ट कंडक्ट केल्यानंतर मग त्यांच्यामध्ये नेमकं का डिफेक्ट काय आहे ते आपल्याला कुठून समजणार एन डी टीवरून मग त्याचं इव्हॅल्युएशन करायचं मग इव्हॅल्युएशन केल्यानंतर त्याच्यावरती रिमेडी शोधायची रिमेडी म्हणजे आता काय करणं योग्य राहील याच्यावरती डिफेक्ट शोधलं आहे आपण इथे डिफेक्टिव व्हॅल्युएट केलेलं आहे मग त्यावरती रिमेडियल मेजर्स काय घेता येतील मग ते रिमेडियल मेजर्स आपण सुचवलेत किंवा एनलिस्ट केलेत मग त्याच्यानुसार मग काय आता स्पेसिफिकेशन्स आणि कॉस्टिंग ठरवायची की आता रिमेडियल मेजर्स किंवा रिपेअरचं मेथड कोणती लागणार आहे ती आपण घेतली आता ती रिपेअर करण्यासाठी कोणतं मटेरियल लागणार आहे आणि किती कॉस्ट लागेल हे आपल्याला काय करायचं ह्या स्टेपमध्ये बघायचं मग पुढे आपण सगळं कॉस्टिंग काढली रिपेअरला किती खर्च येईल आता रिपेअर आता आपण तर करणार नाही आहे बरोबर हे स इथपर्यंत ही जी प्रोसेस आहे तो कोण करणार इन्स्पेक्टर जो काय आहे रिपेअर इन्स्पेक्टर म्हणा किंवा जो काही ॲनालिस्ट आहे जो डिटेक्ट करतो डॅमेज डिटेक्ट करतो तो एक्सपर्ट इथून एवढी प्रोसेस करणार त्याच्या पुढची प्रोसेस काय होणार मग किंवा इंजिनियर मग पुढे काय क का, तो ॲनालिस्ट करणार ठीक आहे मग नंतर काय होणार आता रिपेअरचं काम द्यायचं आहे आपल्याला पूर्ण आपण कॉस्ट काढली किती रिपेअरचा खर्च येईल वगैरे आता रिपेअर करायला आपल्याला कोणाकडे कर द्यावं लागेल एक इंजिनियरकडं द्यावे लागेल किंवा जो रिपेअर इंजिनियर आहे जो किंवा जो रिपेअर करतो त्या एजन्सी एजन्सीकडनं एजन्सीकडे किंवा कंपनीकडे आपल्याला रिपेअर करणं करायला द्यावं लागेल बरोबर मग त्यासाठी आपण टेंडर काढणार बरोबर आणि टेंडर काढल्यानंतर मग जे काही कॉन्ट्रॅक्टर्स असतील जे रिपेअर करतात बरोबर मग ते कॉन्ट्रॅक्टर्स काय करणार वे टेंडर भरणार त्याच्यानुसार आणि मग जो काही कॉन्ट्रॅक्टर बेस्ट सर्विस देईल किंवा आपल्याला जो वाटतोय एक की कमी खर्चामध्ये आपल्याला रिपेअर करून देतोय मग त्या कॉन्ट्रॅक्टरचं काय होणार सिलेक्शन होणार मग तो काय करणार एक्झिक्यूट करायला सुरुवात करणार सर्टिफिकेशनचे प्रोसेस होणार की त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि मग नंतर त्याच्याकडे काम काय होणार ते रिपेअरचं काम हँडओवर होणार तर ही प्रोसेस पूर्ण अशी चालते रिपेअर आणि डॅमेज डिटेक्शनची ठीक आहे हा झाला सिस्टमॅटिक अप्रोच डॅमेज डिटेक्शन आणि रिपेअरपर्यंतचा ठीक आहे मग वन बाय वन आपण पॉईंट स्टडी करूया तर सगळ्यात पहिलं येतं डाटा कलेक्शन मग डाटा तुम्हाला काय कलेक्ट करावं लागेल रिपेअरसाठी मग सगळ्यात पहिलं तुम्हाला आर्किटेक्चरल स्ट्रक्चरल सर्विसेस किंवा मेंटेनन्स ड्रॉइंग्स महत्वाचं कलेक्ट करणं गरजेचं असतं बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी आपल्याला एखादी बिल्डिंग बांधायची आहे तर त्याच्या अगोदर आपण काय करतो बघा प्लान काढून घेतो बरोबर की नाही एखाद्या आर्किटेक्चरकडनं मग ते आर्किटेक्चरल ड्रॉइंग झालं किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअर आपण ड्रॉइंग काढून घेतो स्ट्रक्चरल ड्रॉइंग काढून घेतो बरोबर किंवा मेंटेनन्स ड्रॉइंग असतात जेव्हा बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करून होते कन्स्ट्रक्शन केल्यानंतर इंजिनियर एक मेंटे कुठे कुठं मेंटेनन्स लागेल त्या मेंटेनन्सचं पण एक ड्रॉइंग असतं बरोबर मग ती एक मेंटेनन्स ड्रॉइंग आपल्याला लागेल रिपेअरच्या वेळेस मग ह्या सगळ्या ड्रॉइंग्स कलेक्ट केल्या जातात आणि ह्या ड्रॉइंग्स कशा काम मदत करतात की एखादा मेंबर जर डिफेक्ट झाला असेल मग त्या मेंबरचं नेमकं काय कंपोजिशन आहे तो कोणत्या मटेरियलचं बनलेला आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ बार्स यूज केले आहेत ग्रेड ऑफ कॉन्क्रीट काय यूज केलेलं आहे स्पेसिंग किती आहे तो म्हणजे एन्फोर्समेंट कुठून सुरुवात होते कव्हर कुठून आहे ह्या सगळ्या डिटेल्स आहे बेसिक बेसिक डिटेल्स आपल्याला ड्रॉइंग्स वरन मिळतात आणि मग जो काही रिपेअर करणार आहे कॉन्ट्रॅक्टर असेल की इंजिनियर असेल मग त्याला त्या मेंबरचं रिपेअर करणं काय होतं इझी होऊन जातं बरोबर मग तो त्या पद्धतीने काय करतो तो मेंबर रिपेअर करतो मग याच्यासाठी आणखीन एक काय गरजेचं लागतं मेंटेनन्स रेकॉर्ड मग जो काही डॅमेज झालेला मेंबर आहे तो लास्ट टाइमला कधी रेकॉ रिपेअर केलेला आहे किंवा मेंटेन केलेलं आहे त्याचं रेकॉर्ड असते एक मेंटेनन्स शीट आपण लास्ट युनिटमध्ये स्टडी केलं होतं में, मेंटेनन्स शीट मेंटेनन्स शीटमध्ये काय मेन मेन्शन केलेलं असतं पूर्ण जेव्हा जेव्हा मेंटेनन्स आपण केलेलं आहे त्याचं पूर्ण तारीख काय मेंटेनन्स केलं त्याच्यामध्ये कोणतं कंपोनंट मेंटेनन्स केलं हे सगळं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं असतं बरोबर मग हा मेंटेनन्स रेकॉर्डवरून काय कळणार त्या कॉन्ट्रॅक्टरला की सपोज एखादा मेंबर आहे ज्याला महिन्याला रिपे मेंटेनन्स करायची गरज आहे मग तो मेंटेनन्स रेकॉर्डवरून बघू शकतो की डे महिन्याला बरोबर मंथ टू मंथ त्याचं मेंटेनन्स झालेलं आहे का नाही जर जा झालेलं नसेल किंवा मध्ये अधूनमधून जर मेंटेनन्स वगळलेले असतील तर मग डॅमेज रिपेअर काय रिपेअर करायची गरज जास्त आहे याचं मेंटेनन्स व्यवस्थित नसल्यामुळे हे डॅमेज झालेलं आहे हे तो काय करू शकतो कन्क्लुजन काढू शकतो आणि त्याच्यानुसार तो रेमिडे घेऊ शकतो रेमेडियल मेजर्स पुन्हा हिस्ट्री ऑफ यूज तो जो बर बर, मेंबर आहे बरोबर मेंबर म्हणा किंवा प्लंबिंग म्हणा आता प्लंबिंगचं रिपेअर असू शकतं किंवा स्ट्रक्चरल मेंबरचं रिपेअर असू शकतं मग त्या गोष्टीचा त्या मेंबरचा वापर कसा झालेला आहे त्याच्यावरून तो काय करू शकतो मेंटेनन्स रिपेअरची कोणती पद्धत वापरली पाहिजे हे तो ठरवू शकतो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यासाठी त्याला एवढा सगळा डाटा गरजेचा आहे टाईप ऑफ लोडिंग जो काही मेंबर त्याला रिपेअर करायचा आहे त्या मेंबरवरती कशा पद्धतीची लोडिंग येते बरोबर ती स्टॅटिक लोडिंग आहे का डायनॅमिक लोडिंग आहे की कशा पद्धतीची लोडिंग आहे बरोबर ते त्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानुसार तो काय करू शकतो रिपेअर करू शकतो आणि शेवटचं त्या क्रॅकिंग लिकेज व्हायब्रेशनचे काही प्रॉब्लेम्स आहेत का नाही कोणत्या प्रकारचे टाय प्रॉब्लेम्स आहेत ते त्याला माहीत असणं गरजेचं आहे मग ह्या सगळ्या डाटा अगोदर काय केला जातो कलेक्ट केला जातो आणि त्यानुसार नंतर मग काय केलं जातं रिपेअरची प्रोसेस पुढं सुरू होते पुढची प्रोसेस काय आहे ते व्हिज्युअल इन्स्पेक्शन बरोबर आता हा डाटा पूर्ण कलेक्ट केला आहे आता आपण काय करणार साईटवरती जाणार आणि व्हिज्युअली इन्स्पेक्ट करणार की किती डॅमेज झालं आहे काय डॅमेज झालं आहे मेंबरला नेमकं का प्रॉब्लेम काय बरोबर मग व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये बघा काय काय केलं जातं विज्युअल इन्स्पेक्शनमध्ये मध्ये नो सबस्टिट्यूट त्याला काही दुसरा पर्याय आहे का नाही ते मेंबरला ते बघितलं जातं असे मेंबरपर्यंत पोहोचायला काही असेस आहे का नाही मार्ग आहे का नाही ते बघितलं जातं डायस्ट्रेस लेवलचं आयडेंटिफिकेशन केलं जातं डायस्ट्रेस म्हणजेच काय बघा बिल्डिंग ने आता जस जसं बिल्डिंग जुनी होत जाते तस तसं तिच्यावरती तिची कॅपॅसिटी हळूहळू काय होत जाते कमी होत जाते लोड वाढत जा गेल्यामुळं तिच्यामध्ये काय होतं डायस्ट्रेसेस निर्माण होतात डायस्ट्रेसिस म्हणजेच हळूहळू क्रॅक्स वगैरे डेव्हलप होतात बरोबर म्हणजे ती जुनी व्हायला पडीक व्हायला लागते त्याला आपण काय म्हणतो डायस्ट्रेसिस मग नेमकं तिचं किती डायस्ट्रेस झालेलं आहे कित कोणत्या लेवलला ती तिचं आयडेंटिफिकेशन केलं जातं मग कोणकोणते टाईप्सचे डायस्ट्रेसेस आहेत वेगवेगळे ते त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं व्हिज्युअली म्हणजे कुठून तिच्यावरती जास्त ताणतणाव येतो त्या बिल्डिंगवरती कोणत्या मेंबरमुळे बरोबर त्याचं ॲनालिसिस केलं जातं किंवा कोणत्या भागामध्ये तिचं सगळ्यात जास्त डायस्ट्रेस झालेला आहे म्हणजे सपोज ही पूर्ण एक बिल्डिंग आहे तर इकडच्या पोर्शनला जर जास्त डॅमेज झालेला असेल की जास्त क्रॅक्स ऑफ असतील ॲज कम्पेअर्ड टू धीस पार्ट मग काय झालं हा हॉटस्पॉट झाला त्या बिल्डिंगचा मग इथं तुम्ही काय करणार प्रॉब्लेम शोधणार ठीक आहे नंतर एन डी टी प्रोग्राम नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग तुम्ही काय करणार मग त्या मेंबरवरती कंडक्ट करणार आणि शेवटचं काय येणार मग डायस्ट्रेस मॅपिंग ड्रॉइंग्स प्रिपेअर करणार डायस्ट्रेस मॅपिंग ड्रॉइंग म्हणजेच काय आत्ता सांगितलं ह्या भागामध्ये जास्त स्ट्रेस आहे म्हणून इथं ती जास्त विरली आहे ती बिल्डिंग विरली म्हणजे जास्त जुनी व्हायला लागली किंवा जास्त ती ह्या भागात जास्त परिणाम झालाय खूप क्रॅक्स डेव्हलप झाले किंवा ती खराब झाली आहे बिल्डिंग बाकी सगळी नवी कोरी दिसते पण ह्या ठिकाणी जरा जास्त स्ट्रेसेस असल्यामुळं मेंबरमध्ये ती लवकर काय व्हायला लागली आहे हे व्हायला लागली मग हा हे ही जी ड्रॉइंग आहे ही ड्रॉइंग प्रिपेअर केली जाते बरोबर हे झालं व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये ह्या सगळ्या स्टेप्स मग बघा व्हिज्युअल इन्स्पेक्शन करण्यासाठी काही टूल्स यूज केले जातात तर ते कोणकोणते कुन टूल्स आहेत बघा हॅमर डिजिटल कॅमेरा बायनोक्युलर एंडोस्कोप इन्फ्रारेड कॅमेरा आणि ड्रोन आता ड्रोन केव्हा यूज होणार तो जर मेंबर इन असेसिबल असेल म्हणजे सजसजी त्या मेंबरपर्यंत जर आपल्याला पोचता येत नसेल किंवा ज्या ठिकाणी डॅमेज झालेलं आहे त्या पार्ट पर्यंत आपल्याला जर जसं पोचता येत नसेल तर आपण ड्रोनच्या सहाय्याने काय करू शकतो त्या ठिकाणी जाऊन तिथले इमेजेस पिक्चर्स कलेक्ट करू शकतो आणि मग किती डॅमेज झाले काय डॅमेज झालेला ते आपण बघू शकतो ड्रोनच्या साईने त्या केसमध्ये ड्रोन, केस ड्रोन वापरला जातो बायनाक्युलर डिजिटल कॅमेरा एन्डोस्कोप आणि इन्फ्रारेड कॅमेरा किंवा हे बघा हे हे जे तीन मेंबर्स आहेत डिजिटल कॅमेरा एंडोस्कोप बायनाक्युलर हे चारही क्रॅक्स जे आहे माय माँग, मेजर मायनर मायक्रो क्रॅक्स ते ऑब्झर्व करण्यासाठी या तिघांचा वापर होतो बरोबर एकदम आतम पर्यंत खोलपर्यंत कारण तुम्हाला माहिती आहे खूप जुने जुने जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा ओल्ड बिल्डिंग्स आहेत ज्या ज्यांची थिकनेस खूप जास्त आहेत बीमची म्हणा स्लॅबची म्हणा कॉलमची म्हणा किंवा जे मोठमोठे पियर्स असतील ब्रिजेस असतील मग आतमध्ये एखादी खाज पडलेली मग ती खोल किती खोलवर गेलेला आहे तो क्रॅक तर त्या केसमध्ये डिजिटल कॅमेरा किंवा बायनोक्युलर किंवा एन्डोस्कोपच्या मदतीने काय केलं जातं त्याचे फोटोग्राफ्स कलेक्ट केले जातात आणि फोटोग्राफ्सच्या सहाय्याने मग काय केलं जातं डिटेक्शन केलं जातं डॅमेजचं आणि हॅमर हॅमरचं डिटेक्शन करण्यासाठी हॅमरचं नॉर्मली आता जर तुमचं कॉलम असेल कॉमल कॉलम कॉलममध्ये जर व्हर्टिकल क्रॅक गेलेला आहे मग व्हर्टिकल क्रॅक गेलेला आहे आणि मग व्हर्टिकल क्रॅक कशामुळे गेलेला आहे हे जर तुम्हाला डिटेक्ट करायचं असेल तर आता मी मागच सांगितलं होतं व्हर्टिकल क्रॅक जर गेलेला असेल कॉलममध्ये तर हे कशाचं सिम्बॉल आहे की आतमधल्या रेन्फोर्समेंटचं करोजन झालेलं आहे बरोबर मग आता आपल्याला करोजन आहे का नाही हे कसं डिटेक्ट करणार आपण मग डायरेक्टली तर काय पूर्ण आपण कॉलम एक्सपोज करू शकत नाही बरोबर किंवा ते किती करोजन झालंय हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर तसे केमिकल अॅनालिसिस पण आहे पण त्यासोबतच हॅमरचा यूज करून सुद्धा आपण एकदम लवकरात लवकर आपण ते डिटेक्ट करू शकतो कसं हॅमरच्या मदतीने एक थोडासा पोर्शन जो आहे कॉलमचा म्हणजेच काय करायचं कॉलमचं जो काही कवर असेल तो एका ठिकाणून काढून टाकायचा हॅमरच्या मदतीने आणि मग जो बार आहे तो काय करायचा एक्सपोज करायचा एक्सपोज झाल्यानंतर तुम्हाला तो व्हिज्युअली दिसणार आहे तो बार आणि मग तुम्ही काय करू शकता अनालिसिस करू शकता बार करोड झालेला म्हणजे करोजन झालेलं आहे बारचं की नाही बरोबर किंवा किती एम एमपर्यंत कवर आहे हे सगळं अनालिसिस तुम्ही त्या हॅमरच्या मदतीने करू शकता स्मॉल लेवलला ठीक आहे इन्फ्रारेड जो कॅमेरा आहे इन्फ्रारेड कॅमेरा हा इंडस्ट्रीजमध्ये जे काही टेम्परेचरशी रि रे, रिलेटेड रे, हा इन्फ्रारेड कॅमेरा येतो कारण जे काही तुमची इन इलेक्ट्रिकल फिटिंग्स असतील इन्सुलेशन्स असतील मशिनिंग्ज असतील ज्या ठिकाणी टे हाय टेम्परेचरचे चान्सेस असतात किंवा शॉर्ट सर्किटिंगचे चान्सेस असतात त्या ठिकाणी इन्फ्रारेड कॅमेरा हेल्प करतो इन्फ्रारेड कॅमेरा फक्त काय होतो काय करतो लांबूनच uh, काय करतो त्या सगळ्या मेंबर्सवरती आपण uh, जसं आपण कॅमेराने रेकॉर्ड करतो सगळं बरोबर की नाही लांबून कॅमेराने रेकॉर्ड करतो तशा पद्धतीने तो कॅमेरा काय करायचा लांबून जे काही मशिनिंग मशीन्स असतील किंवा इलेक्ट्रिकलच्या स गेलेल्या वायर्स असतील खूप साऱ्या कारण तुम्हाला माहिती इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठं इलेक्ट्रिकलचं सर्टिफिके स सर्किट असते किंवा तुमचे एम एस सी बीचे बोर्ड्स असतील एम एस सी बीमध्ये तर खूप मोठमोठ्या ता तारा असतात एकमेकांना जॉईन केलेल्या तर त्या तारांचं आपल्याला डिरेक्टली लक्षात येत नाही बरोबर बर की कोणती तार कुठे वीक झालेली आहे ते आपण डिरेक्टली टच करून इन्स्पेक्शन करू शकत नाही मग त्या केसमध्ये इन्फ्रारेड कॅमेरा हा फार मदत करतो की लांबूनच आपण जर फक्त त्यांचं जरी रेकॉर्डिंग करत असलो तर रेकॉर्डिंग करत असतानाच आपल्याला काय क कर, कळतं कर, व्हिज्युअल इन्स्पेक्शन होतं त्याच्यामध्ये हॉटस्पॉट्स दिसत असतात की कुठं जास्त टेम्परेचर आहे कुठं कमी टेम्परेचर आहे याचा मी व्हिडिओ जो आहे इन्फ्रारेड कॅमेराचा तो तुम्ही ग्रुपवर शेअर करेलच तुम्हाला त्याचं जे फंक्शनिंग आहे ते लवकर समजून जाईल मग इन्फ्रारेड कॅमेरा काय मदत करतो की ज्या ठिकाणी लूज वायर असेल किंवा ज्या ठिकाणी सर्किटचे चान्सेस असतील ॲक्च्युली सर्किट केव्हा शॉर्ट um, सर्किट केव्हा होतं ज्या ठिकाणी वायरमध्ये जिथं कनेक्शन असेल किंवा ज्या पॉईंटला हाय टेम्परेचर जर होत असेल ॲज कंपेअर्ड टू नॉर्मल टेम्परेचर वायरचं जे आहे आजूबाजूला त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होऊन सपोज हा हॉटस्पॉट आहे ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त साय टेम्परेचर होतंय याचा अर्थ ती लवकर काय होणार आहे ह्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होणार आहे मग जेव्हा आपण त्या वायरच्या वरून लांबूनच जेव्हा आपण ते इन्फ्रारेड कॅमेरा फिरू तर इन्फ्रॉइड कॅमेरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हॉटस्पॉट दिसतात कलरनुसार दिसतं मग ह्या ठिकाणी तुम्हाला काय करणार लगेच डिटेक्ट होणार की ह्या ठिकाणी जो आहे ह्या ठिकाणी जास्त टेम्परेचर दिसतंय ॲज कम्पेअर्ड टू दीज पार्ट्स आणि मग तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी प्रिकॉशन घेऊ शकता बरोबर रिमेडियल मेजर्स करू शकतात बिफोर द क्रिटिकल कंडिशन्स हॅपनिंग कोणतंही कंडिशन किंवा कोणतेही ॲक्सिडेंट्स हॅपन घडण्यापूर्वी तुम्ही काय करू शकता मेजर्स करू शकता तर त्या त्यासाठी तुम्ही कोणता यूज केला जातो इन्फ्रारेड कॅमेरा यूज केला जातो आणि ड्रोनचं सा मी सांगितलंच आहे ठीक आहे त्याचे आपण काय करूया इमेजेस बघूया मग बघा या ठिका या ठिकाणी हॅमर आणि चिजलचा वापर करून काय केलं जातं आहे इन्स्पेक्शन केलं जात आहे बीमचं ठीक आहे ह्या ठिकाणी सुद्धा हॅमरचा यूज करून इन्स्पेक्शन केलं जात आहे या ठिकाणी बघा इंडस्ट्रीमध्ये जो स्टील स्ट्रक्चर आहे सपोज आता हे स्टील स्ट्रक्चर दिसते मग स्टील स्ट्रक्चरमध्ये हॅमरचा वापर करून किती एम एम किती डेप्थपर्यंत करोशन झालं आहे त्या अनालिसिस या हॅमरच्या मदतीने केलं जात आहे बघा मरीन स्ट्रक्चर मरीन मरीन स्ट्रक्चर म्हणजे आपलं समुद्रामधले जे काही स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी बघा समुद्राच्या पाण्यामुळे पाण्यामुळे त्या स्ट्रक्चरमधलं काय होतं करोजन झालेलं आहे त्या स्ट्रक्चरचं पियर असतील किंवा पाईल्स असतील म्हणजे जे कॉलम्स आहेत मोठे मोठे त्यांना आपण पेयर म्हणतो त्याचं बघा करोजन झालेलं आहे आणि त्याचं इन्स्पेक्शन कुठपर्यंत झालंय ते करण्यासाठी सुद्धा हॅमरचा वापर होतो ह्या ठिकाणी बघा हे पण स्टील स्ट्रक्चर आहे एखादी इंडस्ट्री असेल ही इंडस्ट्री, इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये बघा हे स्टीलचे बीम आहेत आणि त्यांचं करोजन आपल्याला दिसते या ठिकाणी बघा हा केमिकल प्लांट आहे केमिकल इंडस्ट्री आहे तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये हा जो प्लांट आहे त्या ठिकाणी बघा कॉन्क्रीटच्या अशा पद्धतीने काय झाले डॅमेज झालेलं आहे हे फायर डॅमेजची डायग्राम आहे फायरमुळे पूर्ण स्ट्रक्चर हे काय झालेलं आहे डॅमेज झालेलं आहे या ठिकाणी पार्शियल पारशेल्कोलॅप झालेला आहे बघा ठीक आहे जी काही आपल्या वास्तू होती ती वास्तू अर्धी पडून गेली आहे अर्धी शिल्लक राहिलेली आहे ड्यू टू द आणि याचं इन्स्पेक्शन होत आहे व्हिज्युअली इन्स्पेक्शन केलं जाते याच्यामध्ये व्हिज्युअली इन्स्पेक्शन केलं जाते किती पडले किती म्हणजे काय स्ट्रक्चर मध्ये फॉल्ट झालाय ह्या ठिकाणी बघा एक मेंबर आहे हा व्हिज्युअली इन्स्पेक्ट करतोय किती लॉस झालेला आहे एंडोस्कोपी बघा एंडोस्कोपी ती एक वायर असते ती वायर आतमध्ये गेलेली आहे बघा ह्या ठिकाणी बघा इथं बघा होल आहे त्या होल मधून ती जी वायर आहे ती आतमध्ये घुसवलेली आहे डिफेक्ट मध्ये या ठिकाणी डिफेक्ट आहे आणि तो डिटेक्ट करण्यासाठी कॅमेरेजनी काय केलं जातं मग क्लिक्स केले जातात पिक्चर्स आणि त्याच्यावरून मग नंतर एक्सपर्ट्स हे काम एक्सपर्ट्सचे आहे एक्सपर्ट न, आ, क्रेक, क्रेक दे, मग एक्सपर्ट काय करू शकतो त्या फोटोग्राफ्सवरनं डिफेक्ट किंवा डॅमेज डिटेक्ट करू शकतो या ठिकाणी बघा क्रॅक क्रॅकची डेप्थ किती आहे किती विडत आहे क्रॅकची हे डिटेक्ट करण्यासाठी एन्डोस्कोपीचा वापर केलेला आहे बघा एन्डोस्कोपीमध्ये थोडक्यात कॅमेरा असतो आणि त्याला एक वायर असते खूप मोठी फ्लेक्झिबल असते ती त्या डे डॅ डिफेक्टमध्ये किंवा त्या डॅमेजमध्ये घुसवली जाते इन्सर्ट केली जाते आणि मग छोट्यात छोटी जी गोष्ट आहे डेप्थ असेल वेळ असेल ते आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो आतमधले जे जी पिक्चर्स आहेत कारण नॉर्मल जो आपला कॅमेरा आहे डिजिटल कॅमेरा त्याने आपण बाहेरचे पिक्चर्स घेऊ शकतो पण आतमध्ये डिफेक्टमधले पिक्चर्स आपण घेऊ शकत नाही मग त्यासाठी एन्डोस्कोपीचा वापर केला जातो बरोबर डॅमेजच्यामध्ये जाऊन त्यातले इंटरनल जे फोटोज आहेत ते, जी फोटो ते काय केले जातात कलेक्ट केले जातात आता बघा अबाव फॉल्स सिलिंग फॉल्स सिलिंगचं सगळ्यांना माहिती असेल बऱ्याच सेमिनार हॉलमध्ये किंवा असं सेमिनार हॉलमध्ये बघा फॉल सिलिंग केली जाते कन्स्ट्रक्शन केली जाते म्हणजे मेन रूफ आणि त्या सिलिंगमध्ये अंतर असतं मग आतमध्ये काही डिफेक्ट आहेत का नाही ते डिटेक्ट करण्यासाठी बघा हे एन्डोस्कोपी आतमध्ये इन्सर्ट केलेली आहे आणि कॅमेराजने फोटोग्राफ्स क्लिक केले जात आहेत ठीक आहे या ठिकाणी पण बघा वेगवेगळे वेग, जे क्रॅक्स गेलेले आहेत छोटे छोटे क्रॅक्स ते एन्डोस्कोपीच्या मदतीने बघा या ठिकाणी इथं पिक्चर क्लिक केले जात आहे तात मध्ये इन्सर्ट करून ती ट्यूब बरोबर आणि मग त्याची इमेजेस बघा या थी, ठिकाणी आपल्याला बघायला मिळते बघा हा केलेला फोटोग्राफ्स क्लिक केलेला आहे एंडोस्कोपीने आणि मग इन्स्पेक्शन केलं जातं आता हे इन्स्पेक्शन काय आपल्याला आपल्यासारख्या माणसाला नाही तर जो एक्सपर्ट आहे डॅमेज एक्सपर्ट्स तो ह्या फोटोग्राफ्सवरनं बरोबर काय करू शकतो अनालिसिस करू शकतो की कि किती डॅमेज झालंय कोणतं डॅमेज झालं आणि काय प्रॉब्लेम आहे ते ठीक आहे या ठिकाणी बघा हे जे इमेजेस आहेत ते एन्डोस्कोपीने घेतलेले इमेजेस आहेत कशाचे लाकडाचे आतमध्ये जाऊन एकदम बारीक लेवल म्हणजे स्मॉल लेवलला मायक्रोस्कोपिक लेवलला ही एन्डोस्कोपी काय करते पिक्चर्स क्लिक करते मग त्या ठिकाणी आपल्याला दिसते बघा टिंबरचं किती डिटोरिएशन झालेलं आहे कुठं कुठं बघा बघा कारण टिंबरचं काय होतं लाकडाचं काय होतं काही काही किटक जे असतात वाळवी वाळवी लागते वाळवी त्या यांना खाते मग वाळवी लागलीय काय झालंय का हे सगळं आपल्याला त्या बघा मायक्रोस्कोपिक याच्यामध्ये आपल्याला दिसते अँडोस्कोपी मध्ये ठीक आहे दिसतंय इथं स्टीलचं करोजन आपल्याला ऑब्झर्व होतंय या ठिकाणी पण स्टीलचं करोजन आपल्याला ऑब्झर्व ोस्कोपीच्या मदतीने आता नॉर्मल कॅमेराने तर आपल्याला जो काही कॉन्क्रीट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये घेतलेला जो होल आहे तो काय आपल्याला किती होल आहे काय ते आपल्याला नॉर्मल डिजिटल कॅमेराने आपण पिक्चर्स क्लिक नाही करू शकत त्यामुळं एन्डोस्कोपी म्हणजे जी ट्यूब असते ती आतमध्ये इन्सर्ट करून त्या होलमध्ये घेऊन आपल्याला ते ऑब्झर्व होऊ शकतं हे बघा ड्रिल होल जो आहे कॉन्क्रीट भिंती कॉन्क्रीट वॉलमधला त्याची ही इमेज घेतली आहे एन्डोस्कोपीमधून एंडोस्कोपीच्या मदतीने आणि मग त्याचं डिटेक्शन केलं जात आहे नव्वद एम एम पर्यंत ठीक आहे आता जे टेंडन्स टेंडन्स आता ब्रिजेस आहेत फ्लाय आहेत त्या ठिकाणी प्रिकास्ट स्लॅब यूज केला जातो आणि प्रिकास्ट स्लॅबमध्ये टेंडन्स यूज केले जातात बरोबर म्हणजे जे स्टील बार यूज केले जातात थोडक्यात के जाता, बरोबर तर त्यांना म्हटलं जातं टेंडन्स आता आपल्या कॉलम मध्ये एक बार यूज केला जातो तर तिथं नंबर ऑफ बार्स असे ग्रुप केलेले असतात आणि नंबर ऑफ बार्स एकत्र करून एक मोठा काय होतो थोडक्यात बार तयार होतो आणि त्याला आपण काय म्हणतो टेंडन्स थोडक्यात बरोबर वायर्स असतात त्या नंबर ऑफ वायर्स एकत्र करून जो तयार होतो ग्रुप त्याला आपण टेंडन्स म्हणतो मग अशा नंबर ऑफ टेंडन्स मिळून तो कॉन्क्रीट स्लॅब तयार केला हो जातो मग मा त्या टेंडन्समध्ये जे वॉइड्स आहेत तर ते डिटेक्ट करण्यासाठी काय कशाचं यूज केलं आहे एन्डोस्कोपीचा यूज केलेला आहे या ठिकाणी पण बघा मग तो जो गॅप तयार झालेला आहे वॉइड तयार झालेला आहे तो कशाने फिल केलं केला गेला आहे के आता ग्राउटनी फिल केलेला आहे ग्राउट म्हणजेच सिमेंट कॉन्क्रीटचं एक लिक्विड लिक्विड टाईप मिक्सचर त्याला आपण म्हणतो ग्राउट कारण आपलं जे कॉन्क्रीट आहे ते थोडंसं कॉन्क्रीट हे फ्लोवेबल नाही आहे जास्त फ्लोवेबल नाही आहे तर ग्राउट म्हणजेच काय ते एकदम लिक्विड टाईप असतं ग्राउट ओके म्हणजे सिमेंट स्लरी असते थोडक्यात ग्राउट म्हणजे सिमेंट स्लरी त्या सिमेंट स्लरीने मग टेंडन टेंडन्स मधला जो वॉइडज आहे ती काय केली मग नंतर फिल करायचा प्रयत्न केलाय हे रिपेअरची मेथड झाली हे बघा इन्स्पेक्शन बाय इन्फ्रारेड थर्मोग्राफी मी सांगितलं हे बघा अशा पद्धतीने इथून आपण काय करतोय हे रिअल इमेज आहे आणि ही इन्फ्रारेड जो कॅमेरा आहे त्यांनी आपण फक्त काय केलेलं आहे इकडून तो फिरवलेला आहे आणि फिरवल्यानंतर अशी इमेज दिसते त्या बिल्डिंगची आणि बिल्डिंगमध्ये बघा ह्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम टेम्परेचर बघायला मिळतं हे बघा ह्या ठिकाणी हॉटस्पॉट हर, दाखवलेला आहे म्हणजेच काय की त्या ठिकाणी वीक सेक्शन आहे हे आपल्याला कशावरून डिरेक्टली मिळू शकतं इन्फ्रारेड थर्मोग्राफीने आणि त्या ठिकाणी मग आपण काय करू शकतो रिमेडियल मेजर्स घेऊ शकतो तसंच सेम बघा या ठिकाणी वॉटर टँक आहे वॉटर टँकचं पण ती इमेज दाखवली इन्फ्रारेडने या ठिकाणी बघा इंडस्ट्री आहे ज्याच्यात इंडस्ट्रीचं जी चिमणी आहे बघा त्या चिमणीचं पूर्ण आपल्याला डिटेक्शन मिळतं आहे टेम्परेचर डिटेक्शन कुठं टेम्परेचर जास्त आहे कमी आहे अशा पद्धतीची इमेजेस आपल्याला इन्फ्रारॉइडमध्ये मिळतात बघा या ठिकाणी बघा हे स्टील स्ट्रक्चर आहे वर्कशॉप असेल किंवा एखादी इंडस्ट्री असेल तिचं पण आपल्याला डॅमेज कळतं आहे की स्टील स्ट्रक्चरमध्ये कुठला कनेक्शन सेफ आहे कुठला इनसेफ आहे अनसेफ आहे बरोबर तर हे इन्फ्रारेड थर्मोग्राफी कलरच्या साह्याने आपल्याला ते काय के क केलं जातं ते डिटेक्ट केलं जातं ओके सेम बघा खाली पण खाली पण मेन्शन केलेलं आहे बघा ही जी बिल्डिंग आहे पूर्ण सायलोज आहे कॉन्क्रीटचा सायलोज त्याचं पूर्ण घेतलेलं आहे इन्फ्रारेडनी कॅमेरा फक्त फिरवल्यानंतर आपल्याला पूर्ण टेम्परेचरनुसार आपल्याला काय होतं त्याचं डिटेक्शन कळतं ठीक आहे हॉटस्पॉट्स कळतात नेमकं कोणत्या लोकेशनला बिल्डिंग ही वीक आहे की नॉर्मल आहे बरोबर ते कलर इमेजेसवरनं आपण डिटेक्ट करू शकतो ह्या ठिकाणी कलर कोड्स दिलेले आहेत बघा कलर बार्स मग आता ह्या ठिक ह्या पॉईंटला बघा ब्ल्यू रे ब्ल्यू ब्लॅक आहे म्हणजे छत्तीसच्या खाली टेम्परेचर या ठिकाणी सध्या बरोबर ह्या ठिकाणी ग्रीन आहे म्हणजेच काय थर्टी एट एवढं ते त्या ठिकाणी इफेक्ट आहे आणि फोर्टी टू म्हणजे बघा या ठिकाणी फोर्टी टू पर्यंत आहे म्हणजे स्टील अशा पद्धतीने इन्फ्रोएडचं इन्स्पेक्शन केलं जातं या ठिकाणी बघा रोडचं रोडचं सुद्धा ही इथे इमेजेस दिलेली आहे त्या इमेजेसनुसार कुठं डिफेक्ट डॅमेज आहे ते डिटेक्ट होऊ शकतात थर्मोग्राफीने सेम बघा ह्या बिल्डिंगचं सुद्धा इथं हे बघा हा जो माणूस आहे तो लांबूनच फक्त काय केलंय त्यांनी लांबूनच त्याचे पिक्चर्स क्लिक केलेत किंवा तो धरलेला आहे आणि त्याच्यावरूनच त्याचं इन्स्पेक्शन इथं होत ती इमेज अशी दिसते थर्मोस्कोपी मध्ये थर्मोग्राफी मध्ये आता ड्रोनच्या सह्याने बघा ड्रोनच्या सहाय्याने बघा आता अंडर द ब्रिज आपण डिरेक्टली न जाऊ जाऊ शकत नाही इन्स्पेक्शन करू शकत नाही अंडर द ब्रिज त्याच्यासाठी काय यूज केलेलं आहे ह्या ठिकाणी बघा ड्रोन यूज केलेला आहे ड्रोन हा, हा ब्रिजच्या खालून वरतून सगळीकडून फिरून काय करतो आहे इन्स्पेक्शन करतो आहे ठीक आहे तर हे इन्स्पेक्शन झालं कशाच्या साहाय्याने ड्रोनच्या साहाय्याने ड्रोनचा उपयोग केव्हा होईल जेव्हा आपल्याला असेसिबल नसेल त्या ठिकाणी लोकेट म्हणजे त्या ठिकाणी जायला इन्स्पेक्शन करण्यासाठी तर मग ड्रोनच्या साहाय्याने आपण इन्स्पेक्शन करू शकतो ठीक आहे मग आता इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या मेंबरवरती काही टेस्ट होतात त्याचं किती डॅमेज झालेलं आहे ते डिटेक्ट करण्यासाठी त्याला म्हटलं जातं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग का बरं कारण एखाद्या मेंबरचं आपल्याला डिटेक्शन करायचं आहे मग डिटेक्ट करताना त्याचे डॅमेजेस डिटेक्ट करत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे डिटेक्शन करत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालं नाही पाहिजे डॅमेज न होता ज्या टेस्ट केल्या जातात त्याला म्हटलं जातं नॉन बरोबर मग डेफिनेशन आहे ची इट इज अ नॉन इनव्हॅझिव्ह टेक्निक टू डिटरमाइन द इंटिग्रिटी ऑफ कंपोनंट इट इज अ नॉन इनव्हॅझिव्ह टेक्निक टू डिटरमाइन द इंटिग्रिटी ऑफ कंपोनंट ऑर स्ट्रक्चर अँड क्वांटिटेटिव्हली मेजर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे त्या कंपोनंटची इंटिग्रिटी जी एकता आहे युनिकता आहे तिला कोणत्याही प्रकारचं धक्का न पोचता तिचं क्वालिटे क्वांटिटेटिवली मेजर करणं आणि ऑब्जेक्टचं कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करणं हे तिचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे एन डी टी कॅन बी परफॉर्म रिपीटेडली हे तुम्ही अनेकदा एन डी टी टेस्ट करू शकता त्या सेम लोकेशनवरती बरोबर आणि एकाच मेंबरवरती एकाच लोकेशनला तुम्ही रिपीटेडली एन डी टी टेस्ट घेऊ शकता ड्यू टू इट्स व्हर्च्यू एन डी टी इज सो पॉप्युलर ऑल ओव्हर द वर्ल्ड डिस्पाईट द ग्रेटेस्ट लिमिटेशन्स द इक्विपमेंट्स हॅव आणि ह्या गोष्टीमुळेच एन डी टी ही सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे सगळीकडं वर्ल्ड वाईड यूज होते आपल्या मेंबरचं डिटेक्शन करण्यासाठी आणि काही मेंबर्सला इक्विपमेंट्सला फक्त आणि नो एनी ग्रेटेस्ट लिमिटेशन्स नाही आहेत काही बरोबर एन डी टी इज मोर पॉप्युलर ॲज इन्व्हेस्टिगेटिव्ह टूल अँड नॉट मच युज्ड ॲज क्वालिटी अशुरन्स मेजर ऑन न्यू कन्स्ट्रक्शन साईट्स इन इंडिया एट तर एन डी टीची जी ते एन डी टी जी आहे तर ती इन्व्हेस्टिगेटिव टूल म्हणून वापरली जाते पण क्वालिटी अश्युरन्स मेजर म्हणून आपल्या इंडियामध्ये अजून तिचा वापर केला जात नाही न्यू कन्स्ट्रक्शन साईट्समध्ये कारण बघा एन डी टी ही टेस्ट फक्त केव्हा यूज केली जाते जे ओल्ड स्ट्रक्चर्स आहेत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठीच एक टूल म्हणून यूज केली जाते एन डी टी पण जे नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं साईट आहे तिची क्वालिटी चांगली आहे का नाही हे खात्री करण्यासाठी ह्या एन डी टीचा वापर केला जात नाही कुठं इंडियामध्ये बाकीच्या याच्यामध्ये क केला जाऊ शकतो पण अजून तरी इंडियामध्ये एन डी टीचा वापर क्वालिटी अशुरन्ससाठी केला जात नाही नवीन कन्स्ट्रक्शन साईटचा सा। ठीक आहे केव्हा यूज केला जातो इंडियामध्ये एन डी टीचा वापर आ, एज ओल्ड बिल्डिंग झालेली असेल तर तिचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी की कि किती डॅमेज झालं आहे किंवा काय असेल स्ट्रक्चर्स फिजिबल आहे का नाही तेवढं डिटेक्शन करण्यासाठीच फक्त एन डी टीचा इंडियामध्ये यूज होतोय सध्या ओके मग आता कॉन्क्रीट स्ट्रक्चरवरती कोणकोणत्या टेस्ट होतात मग एन डी टेस्ट कोणकोणत्या आहेत कॉन्क्रीट स्ट्रक्चरवरती तर त्या आपल्याला ह्या इमेजमध्ये दिसत आहे बघा ठीक आहे तर पहिलं आहे तर स्ट्रेंथ टेस्ट कॉन्क्रीट स्ट्रक्चरवरती काही स्ट्रेंथ टेस्ट होतात पुढे करोजन असेसमेंट आणि रेन्फोर्समेंट रिलेटेड टेस्ट आता कॉन्क्रीटची स्ट्रेंथ चेक करण्यासाठी ह्या सगळ्या टेस्ट कॅरी करता केल्या जातात कॉन्क्रीट स्ट्रक्चरवरती ह्या ज्या याच्यामध्ये ज्या दिलेल्या आहेत ह्या कॉलममध्ये नंबर ऑफ टेस्ट तर त्या कशावरती केल्या जातात स्टील बारवरती त्या स्टील बारचं करोजन किती झालं आहे किंवा मग त्या त्याच्याशी रिलेटेड त्या ते के टेस्ट केल्या जातात इथे ह्या ज्या टेस्ट दिलेल्या आहेत तिसऱ्या कॉलममध्ये तर आपल्या स्ट्रक्चरमध्ये क्रॅक्स असतील वॉइड्स असतील किंवा डिलॅमिनेशन असेल त्याचं डिटेक्शन करण्यासाठी एवढ्या सगळ्या टेस्ट इथं मेन्शन केलेल्या आहेत काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत त्याग केल्या जातात कॉन्क्रीटवरती आणि ड्युरॅबिलिटी आपल्या स्ट्रक्चरची ड्युरॅबिलिटी किती आहे सध्याला किंवा तो किती ड्युरेबल असेल म्हणजे किती वर्षापर्यंत जाईल जा त्याचं लाईफ स्पॅन काय आहे किंवा आता सध्या किती बिल्डिंग आपली प्रॉपर कंडिशनमध्ये राहील याचं जर डिटेक्शन करायचं असेल तर मग ह्या टेस्ट इथं मेन्शन केलेल्या आहेत आपण वन बाय वन त्या सगळ्या टेस्ट काय करणार आहोत स्टडी करणार आहोत ठीक आहे तर ह्या ही जी पुढे स्लाइड जी मेन्शन केलेली आहे सिक्सीमध्ये नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट आणि त्यांच्या स्टँडर्ड मेथड्स मेन्शन केलेल्या आहेत म्हणजेच रिबाउंड हॅमर टेस्ट ही इंडियन स्टँडर्ड किंवा एस टी एम नुसार कंडक्ट केली जाते म्हणजे आय एस कोड कोण कोणते आहेत कोणत्या आय एस कोडनुसार किंवा कोणत्या स्टँडर्ड स्पेसिफिकेशननुसार कोणत्या ते टेस्ट कंडक्ट केल्या जातात के हे मेन्शन केलेलं आहे हे एकदा फक्त तुम्ही रीड करा याचा आपल्याला एक्झामसाठी रिलेटेड नाही आहे फक्त एक जनरल नॉलेज म्हणून ही एक पीपीटी आहे स्लाइड आहे ठीक आहे एएसटीएम टी एम म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड टेस्ट मेथड्स आणि आय एस म्हणजे इंडियन स्टँडर्ड तर इंडियामध्ये काही स्टँडर्ड मेन्शन घे केलेले आहेत इंडियन स्टँडर्ड आपण काय म्हणू शकतो ऑर्गनायझेशन बरोबर आपली इंडियामधली जी ऑर्गनायझेशन आहे तिने हे आय एस स्टँडर्ड मेन्शन केलेले आहेत त्यानुसार रिबाऊंड हॅमर टेस्ट कशी घ्यायची त्याचे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत तसंच ए एस टी एम म्हणजे अमेरिकेने सुद्धा अमेरिकेची जे आहे अमेरिकन स्टँडर्ड टेस्ट मेथड्स ते जे बुक आहे तिच्यामध्ये सुद्धा रिबाउंड हॅमर टेस्ट किंवा बाकीचे जिथं जिथे ए एस टी एम मेन्शन केलेलं आहे त्या टेस्ट कशा कंडक्ट करायच्या त्याचे सगळे स्पेसिफिकेशन त्या स्टँडर्डमध्ये दिलेले आहेत थोडक्यात ते एक छोटंसं बुक असतं त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट कशा कंडक्ट करायच्या त्या सगळे प्रोसिजर्स वगैरे इक्विपमेंटचे सगळे डिटेल्स वगैरे त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात ठीक आहे आता पुढे नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट लेक्चरला आपण मग आता सगळ्या एन डी टी टेस्ट ज्या आहेत त्या आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत तर सगळ्यात पहिली येते अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट मग ती कशी कंडक्ट करायची कशावरती कंडक्ट करायची आणि ॲप्लिकेबल कुठं आहे आणि त्याच्याने काय डिटेक्ट होतं हे आता आपण वन बाय वन पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत थँक्यू